चंद्रपूर शहरात शनिवारपासून प्रारंभ झालेल्या राज्यस्तरीय महापौर चषक कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील 150 कुस्तीपटू सहभागी झालेत. यात 51 महिला कुस्तीपटूंचा सहभाग आहे. स्थानिक गांधी चौकात या स्पर्धा होत आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीनं मागील काही वर्षांपासून महापौर चषक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यात कुस्ती, कबड्डी आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धांचा समावेश आहे. कुस्ती स्पर्धा शनिवारी सकाळपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत राज्यातील 181 कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. यात 51 महिला कुस्तीपटू असून अनेक खेळाडू शुक्रवारीच चंद्रपुरात दाखल झाले. शुक्रवारी संध्याकाळी या खेळाडूंच्या उपस्थितीत शहरातून क्रीडा जागृती मिरवणूक काढण्यात आली. मोबाईलमधून बाहेर पडून मैदानी खेळाकडे लक्ष द्या असा संदेश देणारे फलक घेऊन खेळाडू या रॅलीत सहभागी झाले होते. गांधी चौकातून ही रॅली काढण्यात आली. जटपुरा गेट व्हाया कस्तुरबा गांधी मार्गे गिरणार चौकातून ही रॅली परत गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, गटनेते वसंता देशमुख, नगरसेवक संदीप आवारी, संजय कंचर्लावार, रवी आसवाणी, प्रदीप किरमे, सविता कांबळे, चंद्रकला सुयाम आदी रॅलीत सहभागी झाले होते. किती वाजतापर्यंत येतं? महापौर चषक यामधील आमचे 3 खेळ आहेत. त्याच्यामध्ये कालपासून कुस्तीचा खेळ सुरू झालेला आहे. आणि आजकाल या जगामध्ये सगळं मोबाईलवर चालणारं जग आहे आणि मुलंसुद्धा मोबाईलवरच गेम खेळत असतात, खेळ खेळत असतात. पण याला टाळून मैदानी खेळ खेळायला पाहिजे आणि आरोग्य सुधारावं या रीतीने आम्ही महापौर चषकमध्ये भरपूर खेळ घेऊन राहिलो. आणि याचं प्रोत्साहन वाढण्यासाठी आजकाल आम्ही कुस्तीचे जे खेळाडू आहेत, कुस्तीचे जे पैलवान आहेत, त्यांना घेऊन एक रॅली काढली आणि त्यांचा प्रोत्साहन वाढेल आणि तसंच या चंद्रपूर शहरामध्ये खेळाचं महत्त्व पटेल. आणि सगळे मला असं वाटते हे जी यंग पिढी आहे त्यांना मोबाईल सोडून मैदानातले खेळ किती महत्त्वाचे आहे हा अवेअरनेस करण्यासाठी आम्ही काल एक रॅली काढली होती. कालपासून कुस्ती सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामधले अनेक पैलवान इथे आलेले आहे. त्यामध्ये 184 मुलं आणि 51 मुली पैलवान आलेले आहे. आणि खूप उत्साह आणि सगळ्या चंद्रपूरकरांचं प्रेम या कार्यक्रमाला मिळालेलं आहे. आणि भरपूर भरगोत जरी त्यांनी हे कार्यक्रम पाहायला सगळे लोक येतात आहे, पण सगळ्या चंद्रपूरकरांना आव्हान आहे की या कार्यक्रमाचा आनंद घ्या.